माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 31 मार्च 2022 अवर लेडी ऑफ बेथलेहम चर्च डोंगरीसाठी एक ऐतिहासिक दिवस होता. या दिवशी या चर्चवर एक नवीन घाट चढवण्यात आला. त्या अनुषंगाने बॅकग्राऊंड देण्यासाठी, इतर माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासमोर सादर केला जात आहे. गणनाच्या पुस्तकात 10व्या अध्यायात परमेश्वर मोशेला एक आज्ञा करतो, ती म्हणजे तू चांदीचे 2 कर्णे बनवू, ते घडीव कामाचे असावे. मंडळीला बोलवण्यासाठी आणि तळ उठविण्यासाठी त्यांचा तू उपयोग करावा. हे 2 कर्णे वाजविले म्हणजे सर्व मंडळीने तुझ्यासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी जमावे. एकच कर्णा वाजविला तर सरदारांनी म्हणजे इस्रायलाच्या घराण्यातील प्रमुखांनी तुझ्यासमोर जमावे. कर्ण्याचा मोठा गजर केला म्हणजे पूर्वेच्या छावण्यांनी कूच करावे. असाच दुसऱ्यांदा मोठा गजर केला म्हणजे दक्षिणेच्या छावण्यांनी कूच करावे. कूच करावयाचे असले तर कर्ण्याचा एक मोठा गजर करावा. मंडळी एकत्र बोलवायची असल्यास कर्णा वाजवावा, पण मोठा गजर करू नये. अहरोनाचे मुलगे जे याजक, त्यांनी हे कर्णे वाजवावे. हा तुम्हाला पिढ्यानपिढ्या निरंतराचा विधी होय. माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपण ऐकलं की परमेश्वराने मोशेला एक कर्णा बनवायला सांगितला. त्याचं उद्दिष्ट काय होतं की मंडळीला बोलवण्यासाठी आणि सैनिकांना कूच करायला लावण्यासाठी. म्हणजे एक बायबलकालीन प्रथा आहे की अशा वाद्यांचा वापर मंडळीला एकत्र बोलवण्यासाठी देवाच्या नावाने केला जायचा. हीच परंपरा लक्षात ठेवून 5व्या शतकामध्ये चर्चमध्ये घाट बसवण्याची पद्धत सुरू केली. कालांतराने ती अधिकृत करण्यात आली आणि त्यामुळे आज प्रत्येक चर्चवर आपल्याला घाट आढळतात. घाट हे चर्चचं आभूषण आहे, चर्चचं अलंकार आहे. घाटाशिवाय कोणतंही चर्च हे पूर्ण कधी दिसत नाही. आणि कशासाठी हा घाट असतो? हा घाट देव आपल्यामध्ये उपस्थित आहे, लोकांना देवाची आठवण करून देण्यासाठी, देवाच्या उपस्थितीची जाणीव करण्यासाठी घाट वाजवला जातो. दुसरं कार्य म्हणजे लोकांना एकत्र बोलवण्यासाठी, मग ते प्रार्थनेसाठी असो किंवा अन्य कोणत्या कारणासाठी असो, लोकांना एकत्र बोलवण्यासाठी घाट वाजवला जातो. तिसरं म्हणजे विविध प्रसंग साजरे करण्यासाठी, बाप्तिस्मा म्हणा, लग्न संस्कार म्हणा, एंतेर अंत्यविधी म्हणा, विविध प्रसंग, सुखदुःखाचे प्रसंग साजरे करण्यासाठी घाट वाजवला जातो. आपल्या डोंगरी चर्चवर घाट होता, फार जुना घाट होता, परंतु वर्षानुवर्ष वापरले गेल्यामुळे या घाटाला तडा गेलेली होती. तो घाट रिपेअर करण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु जरी रिपेअर केला होता तरी त्याचा आवाज पहिल्या इतका सुमधूर येत नव्हता आणि पहिल्या इतका मोठा येत नव्हता. पत्र्यासारखा त्याचा आवाज बसलेला असायचा. त्यामुळे जेव्हा मी या पॅरिशमध्ये आलो तेव्हापासूनच लोकांची विनंती होती की फादर, आपल्या देवळाला एका नव्या घाटाची गरज आहे. परंतु आपल्या ऑल्टरचं काम घेतलं, अन्य कामे हाती घेतल्यामुळे त्या कामावर, या कार्यावर मी लक्ष देऊ शकलो नाही. गेल्या वर्षी पुन्हा हा विषय वर आला आणि तेव्हा मी गांभीर्याने हा विषय घेतला, लोकांबरोबर चर्चा केली आणि लोकांना आवाहन केलं की आपल्याला नवीन घाट आणायचं आहे आणि आपण त्यासाठी कॉन्ट्रीब्युशन द्यावं, योगदान द्यावं. माऊलीच्या कृपेने आपल्याला हवा होता तेवढा निधी गोळा झालेला, परंतु पॅन्डेमिकमुळे काही गोष्टी ताबडतोब घडू शकल्या नाही. जानेवारीमध्ये पुन्हा 3ऱ्या लाटेचं संकट आपल्या डोक्यावर होतं, परंतु कसेही करून मेच्या अगोदर आपल्याला हा घाट बसवायचा होता. त्या अनुषंगाने आपण एक कमिटी स्थापन केलेली. या कमिटीने फेब्रुवारीच्या महिन्यात प्रत्यक्ष जेथे घाट बनवला जातो तेथे आम्ही जाऊन तो घाट कशा प्रकारे आपल्याला हवा आहे, कोणत्या स्पेसिफिकेशनचा हवा आहे तो आम्ही बघितला आणि मग घाट बनवण्यासाठी ऑर्डर दिली गेली. कोणते मटेरियल वापरावे, कसा आवाज असावा, कमिटीमधील सदस्य एक्सपर्ट होते, त्यांना जाणीव होती, त्यांना ते जाणकार होते. त्यांनी योग्य तो निर्णय घेऊन एक विशिष्ट प्रकारचा घाट आपल्यासाठी हवा आहे, विशिष्ट वजनाचा, विशिष्ट आकाराचा घाट आपल्यासाठी हवा आहे, तसा निर्णय त्यांनी घेतला व घाटाची आम्ही ऑर्डर दिली. माऊलीच्या कृपेने हा घाट मार्चच्या 15-16 तारखेच्या दरम्यान हा घाट आपल्या चर्चमध्ये डिलिव्हर गेला. आता ही सगळी एक बाजू होती.
मुख्य सर्वात मोठं काम होतं ते काम म्हणजे घाट वर चढवणे आणि जुना घाट उतरवणे. परंतु पुन्हा आपल्या गावातील तरबेज व्यक्ती एक्सपर्ट व्यक्ती पुढे आल्या. त्यांनी एका एजन्सीशी संपर्क साधला. वरचा घाट व्यवस्थितपणे सन्मानपूर्वक खाली उतरवला गेला आणि 30 मार्च 2022 रोजी नवीन घाटाचा आशीर्वाद विधी स्टेजवर साजरा केला गेला आणि 31 मार्च रोजी सकाळी हा घाट चढवला गेला आणि 31 मार्चला दुपारी 12 वाजता आपल्या चर्चचा नवीन घाट वाजला गेला. माझ्या प्रेमनवीनो, या नवीन घाटाचा आवाज अतिशय सुमधुर आहे, चांगला आहे. हा आवाज हळूहळू वाढत आहे, कारण जसं मटेरियल घट्ट होत जातं तसा घाटाचा आवाज वाढत जातो. माझी हीच प्रार्थना आहे, हीच अपेक्षा आहे की या घाटाच्या वाजण्याने सगळीकडे देवाचं जे अस्तित्व आहे ते पसरवलं जावं. आम्हाला असं लहानपणी शिकवलं गेलेलं की जेव्हा जेव्हा घाट वाजला जातो तेव्हा देवदूत पृथ्वीवर उतरत असतात. या पॅरिशमध्ये हा जेव्हा जेव्हा घाट वाजला जाईल तेव्हा देवाचं अस्तित्व या पॅरिशमध्ये उतरावं. ज्यांच्या ज्यांच्या कानावर हा घाट पडेल त्यांना देवाच्या कृपेचा अनुभव यावा, देवाच्या उपस्थितीचा अनुभव यावा व आपल्या या देवळासाठी, या सुंदर 400 वर्षाहून जुन्या देवळासाठी हा घाट एक आभूषण ठरावं. हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना. नवीन घाट आणल्यापासून जुना घाट उतरवण्यापर्यंत अनेक प्रोसेस झाले, अनेक प्रक्रिया झाल्या. आमच्या OLB मीडिया सेलने या प्रक्रियेचं चित्रीकरण केलेलं आहे, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफी केलेली आहे. आता तो व्हिडिओ, तो फोटोग्राफी तुम्हाला दाखवली जाईल, जेणेकरून जे उपस्थित नव्हते त्यांच्यासाठी आणि आपल्या भावी पिढीच्या आठवणीसाठी ही एक आठवण म्हणून कायमची आपल्या रेकॉर्डमध्ये राहील. तर तो व्हिडिओ तुम्ही आता पाहू शकता.
वाजतय नामन कर बोलतय दूताने दी